राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद ठाणे शहरामध्ये उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांचा पुतळा आज कार्यकर्त्यांनी जळला. यावेळेस कार्यकर्त्यांकडून भुजबळ यांच्याविरुद्ध जोरदार निषेधाच्या घोषणा देखील देण्यात आल्या. बीड येथे झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. साहेब म्हणतात, माझी चुकी झाली, माफी मागतो, तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार? सगळ्यांनी सह्या केल्या आहेत, तुम्हाला माफी मागायची असेल तर 54 ठिकाणी माफी मागावी लागेल, असं म्हणत छगन भुजबळ यांनी अत्यंत जहरी टीका केली होती. बघूया छगन भुजबळ या भाषणात नेमकं काय बोलले होते. छगन भुजबळला का राजीनामा तुम्ही घेतला? आणि छगन भुजबळचा राजीनामा दिल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. एक दिवशी पसरीच्या आले पोलीस कमिशनर सांगितलं की समीर भुजबळला असे होणार, ताबडतोब देशाच्या बाहेर काढा, आम्ही संध्याकाळी त्याला अमेरिकेला. काय चाललं होतं नक्की? शेवटी आम्ही गेलो सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ती सीबीआय कडे द्या. दोन मिनिटांमध्ये संपवणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सीबीआय कडे केस दिल्यानंतर सीबीआयने एक शब्द सुद्धा आमच्या विरुद्ध त्या चार्जशीट मध्ये म्हटलेला नाही. जे आले 2000 शांत बसा. सीबीआयच्या चार्जशीट मध्ये माझं नाव सुद्धा नाही. साहेब, आमची काय चूक झाली ते सांगा. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की कुठच्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही भूमिका घेतली, हवे तर उडवाच मान माझी, उडवाच मान माझी, माझा नकार नाही, इतकी तर शर्त आहे, मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा विचार नाही. आता अजितदादा पवार साहेबांबरोबर आम्ही सगळे जाणार आहोत. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद ठाणे शहरात उमटले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. यावेळेस भुजबळ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या पुतळ्याला जोडे देखील मारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवती अध्यक्ष पल्लवी जगताप, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, असंघटित कामगार सेलचे राजू चापले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. सर, कसं आहे माहितीये का, भुजबळ हे किती ढोलकी आहेत. का शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी गटात हे आता चार चार ढोलक्या वाजून पाचवी ढोलकी वाजवायला गेलेले. तुम्हाला एक चांगलं माहिती असेल काय शरद पवार हे काय आहेत. शरद पवार काँग्रेसमधनं त्यांनी जेव्हा त्यांचे विचार पटले नाहीत तेव्हा बाजू आल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि महाराष्ट्रभर मोठ्या हिमतीने कोणाची ताकद नाही घेतली, कोणाचे फोटो नाही लावले, स्वतःच्या हिमतीने फिरले आणि आपले आणून सत्ता बसवली. याला हिंमत म्हणतात. तो नेता आहे आणि ते नेत्यांवर आरोप करायला मग तुम्हाला वाटतं शरद पवार ढोलकी आहे. मग कशाला शरद पवारचे फोटो लावता? नका लावणं, आम्ही सांगतो. कशाला शरद पवार आमचं दैवत आहे. स्टेजवर बॅनरवर कशाला फोटो लावतात? नको, आमचा विठ्ठल आमच्याकडे राहू दे. तो डबल ढोलकी असू दे, टिबल असू दे, तो आमचा विठ्ठल आहे. आमचा आमच्या मनामध्ये इथे आहे, आमच्या हृदयात आहे. चालेल आम्हाला तुम्ही फोटो का बांधायचे? तुम्हाला विनंती करून सांगतो, अजूनही पवार साहेबांचे संस्कार आहेत म्हणून हात जोडून सांगतो, बंद करा पवार साहेबांचे फोटो लावायचे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867500
7555 इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल